मकर संक्रांतीच्या निमित्ताने प्रशासनाने नायलॉन मांजावर कडक प्रतिबंध लावले असून सुद्धा त्याची अवैध विक्री आणि खरेदी सुरूच आहे. तसेच ठिकठिकाणी नायलॉन मांजा विरुद्ध जनजागृती करण्यात येत असून आमदार मोहन मते यांच्या नेतृत्वाखाली भाजप युवा मोर्चाच्या वतीने नायलॉन मांजाच्या विरोधात जोरदार निदर्शने करत एक प्रकारे जनजागृती करण्यात आली. नायलॉन मांजा हा फक्त माणसांसाठीच नाही तर पशु पक्ष्यांसाठी सुद्धा प्राणघातक असून आतापर्यंत अशी भरपूर प्रकरणं आपण बघितली आहेत. प्रशासन कठोरपणे नायलॉन मांजा विकणाऱ्यांवर कारवाई करत आहे, मात्र तरीही कुठे ना कुठे नायलॉन मांजाची अवैध विक्री आणि खरेदी सुरूच आहे. म्हणून वीर बजरंगी सेवा संस्थान आणि भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने गुरुवारी जुनी शुक्रवारी पतंग मार्केट येथे आमदार मोहन मते यांच्या नेतृत्वाखाली नायलॉन मांजा विरोधात प्रदर्शने करण्यात आली. यावेळी मोहन मते यांनी नागरिकांना नायलॉन मांजा न वापरण्याचा सल्ला दिला. तसेच पोलीस प्रशासन तर जी कारवाई करायची ती करतीलच, मात्र भाजयुमो सुद्धा नायलॉन मांजा विकणाऱ्यांना माफ करणार नाही असंही ते म्हणाले. नागपूरवरून रोशन बोकडे यांची रिपोर्ट. मुळात असं आहे की मागील 7-8 वर्षापासून या भागातील स्थानिक कार्यकर्ते नायलॉनच्या मांजाच्या विरोधात सातत्यानं ज्यावेळेस संक्रांत येते त्यावेळेस एक अवेअरनेस म्हणून या भागातील लहान मुलांना पशुपक्ष्यांना एकत्र करून नायलॉन मांजा तुम्ही कमीत कमी विकू नका, नायलॉन मांजाची विक्री झाली नाही पाहिजे या भावनेतनं जनजागरण या भागातील स्थानिक युवक करत असतात. निश्चितच आज आपण बघतो आहे की नायलॉन मांजाचे जे ठेव आहे ते मधातल्या काय तेवढं फुटलं होतं की त्यामुळे अनेक लोकांना आपला जीव गमावा लागला. पशुपक्षी आपण पाहिले असेल दारावर जेव्हा मांजा वगैरे असतो त्यावेळेस पशुपक्षी त्याच्या अडकल्या जातात आणि त्यांचा दुर्दैवी असा मृत्यू होतो. आणि त्याच्यामुळं या भागातील कार्यकर्त्यांना हा जो उपक्रम राबवलेला हा स्तुत्य उपक्रम आहे आणि निश्चितच या लोकांची भावना आहे की याच्यानंतरही नायलॉन मांजा कुणी विकला याच्या विरोधात तीव्र आंदोलन ते लोक करतील. आणि माझी ह्या विक्रेत्यांना एक विनंती आहे की तुम्ही कमीत कमी लोकांचे जीव जाईल याच्यातनं नायलॉन मांजा तुम्ही विकू नका. आणि जो कोणी विकताना दिसेल पोलीस प्रशासन तर जी कारवाई करायची ती करेल, परंतु भारतीय जनता युवा मोर्चा या विरोधात त्यांनाही त्यांची हयगय केला जाणार नाही, त्यांनाही सोडलं जाणार नाही. म्हणून या लोकांनी खबरदार राहून येणाऱ्या काळात हा मांजा विक्री आणि बंद करावी एवढंच या संदर्भात बोलायचं. ये नायलॉन मांजे के लिए विरोध हो उसका इसलिए ये 8 साल से नायलॉन मांजे के लिए आंदोलन चल रहा है. नायलॉन मांजे से लोगों की जान जा रही है, पशु पक्षी कुठेही राहू नाही शकून राहिले, म्हणजे त्यांचे गळे कापले जात आहे, ते मरत आहे. रोज पेपरमध्ये न्यूजमध्ये बातमी येत आहे, तरी पण लोक याचा नायलॉन मांजाचा चायनीज मांजाचा वापर करत आहे. आम्ही 7-8 वर्षापासून एक शांती संदेश हे गांधीगिरी सर्व आपण संदेश देऊन नायलॉन मांजासाठी विरोध केला. हा 8वा 10वा वर्ष आहे पण काही मात्रामध्ये नायलॉन मांजा विकून राहिलेला आहे. पण ते आपला हा पतंग बाजार नागपूर शहरामध्ये सर्वात मोठा मार्केट आहे, पण ह्या मार्केटमध्ये जरी ते कमी झाला तर आजूबाजूच्या जे वस्ते आहे म्हणजे ते हसनबाग झालं मोहिनपूर आहे त्याला आता पोलीसची एवढी कारवाई चालू आहे. पोलीसच्या यावेळेस पोलीस प्रशासनाने म्हणजे खूप चांगलं काम केलं, म्हणजे जे पहिले जे नायलॉनसाठी जे धरपकड व्हायची त्याच्यापेक्षा भरपूर म्हणजे त्यांनी कारवाई केल्या आहे. लोकांचं सुद्धा जसं आहे का बाबा कुणी मांजा नायलॉन का वापर ना करके एक साधे मांजेचे वो पतंग उडाय, ये चायनीज मांजे का बहिष्कार करे और लोगों की और पशु पक्षियों की जान बचाए.